सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, इयत्ता 7वी प्रथम सत्र परीक्षा 2022 विषय इंग्रजी. एकूण वेळ आहे 3 तास आणि एकूण गुण आहेत 50. 50 गुणांची 7वीची इंग्रजीची प्रथम सत्र परीक्षेची संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासह आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. मित्रांनो, अर्थात ही संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्याला सरावासाठी देण्यात येत आहे. तर चला, अत्यंत सोप्या भाषेमध्ये माझी सहकारी भाग्यश्री हिच्याकडून आपण समजून घेऊया. तर प्रत्यक्षात भाग्यश्री सोबत आपण जाऊया. मित्रांनो, क्वेश्चन 1A आहे, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. आपल्याला हा पॅसेज दिलेला आहे आणि आपल्याला ह्या पॅसेजवरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहायची. तर पहिला आहे, हाऊ डीड मिसेस देसाई फील. मिसेस देसाई कसे फील करत होते? तर आन्सर आहे, मिसेस देसाई फील्ड सो हॅपी. दुसरं आहे, व्हाय वेअर द स्टुडंट्स हॅपी. स्टुडंट आनंदी का होते? तर आन्सर आहे, स्टुडंट्स वेअर हॅपी बिकॉज एव्हरी वन ऑफ हर्स बिगेन टू ट्राय अँड हॉनेस्टली. तिसरं आहे, व्हॉट वॉज द इफेक्ट ऑफ मिसेस देसाई इन्करेजमेंट. मिसेस देसाईच्या इन्करेजमेंटचा काय इफेक्ट झाला? तर आन्सर आहे, मिसेस देसाईज इन्करेजमेंट इफेक्ट ऑफ नो वन इज एव्हर अपसेंट, एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स अँड दे वेअर ॲक्च्युअली ऑल क्वाईट इगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. बी आहे, राईट द स्पेलिंग ऑफ मराठी वर्ड. आपल्याला एनी 4 कोणतेही 4 लिहायचे. इथे आपल्याला मराठी शब्द दिलेले आहे, याचे आपल्याला इंग्रजीमध्ये नाही करायचे. गावच्या स्पेलिंग लिहायच्यात, गावची स्पेलिंग, भारतची स्पेलिंग, ह्या सगळ्यांच्या स्पेलिंग लिहायच्यात. तर पहिला आहे गाव, दुसरा आहे भारत, तिसरा आहे महाराष्ट्र, चौथा आहे बाजार, पाचवा आहे परिषद, सहावं आहे केळी. आपण इथे आन्सरमध्ये स्पेलिंग लिहिलेले आहे गावचं GAON, भारतचं BHARAT, महाराष्ट्राचं MAHARASSTRA, चौथं आहे बाजारचं BAJAR, पाचव्याचं परिषदचं PARISHAD, सहाव्याचं केळीचं KELI. सी आहे, गिव द ऑपोजिट ऑफ एनी 3. आपल्याला इथे शब्द दिलेले आहेत, कोणतेही 3 ऑपोजिट वर्ड लिहायचे, विरोधार्थी शब्द लिहायचे. पहिला आहे गुड, दुसरा आहे लाईक, तिसरा आहे अनलकी आणि चौथा आहे रिच. तर आन्सरमध्ये गुडचं ऑपोजिट बॅड होतं, लाईकचं ऑपोजिट अनलाईक होतं, अनलकीचं लकी आणि रिचचं पुअर होतं. क्वेश्चन 2A आहे, यूज द आर्टिकल्स अँड दी. हे 3 आर्टिकल आहेत. आपल्याला इथे बरोबर आर्टिकल लिहायचं आहे, कोणचं आर्टिकल कुठे येईल. तर पहिला आहे -boy, दुसरं आहे -Himalaya, तिसरं आहे -hover, चौथं आहे -sun आणि पाचवं आहे -car. आन्सरमध्ये अ बॉय हे आर्टिकल वापरलंय. इथं दुसऱ्या ह्याच्या दी हिमालया द आर्टिकल वापरलंय. तिसरं आहे अँड हवर, अँड आर्टिकल वापरलंय. चौथं द सन, द आर्टिकल वापरलंय. आणि पाचव्या ह्याच्यात अ कार, अ हे आर्टिकल वापरलंय. बी आहे, राईट 5 लाईन ऑफ एनी ऑफ द पोएम. प्रथम सत्राच्या सगळ्या कवितेच्या कोणत्याही 5 ओळी पाठ करून ठेवा. इथे कोणत्याही कवितेचे विषय येतील तर तुम्हाला 5 ओळी लिहायच्या, त्याचे तुम्हाला 5 मार्क फुकट मिळतात. तर इथं विषय दिलेले आहे इट्स अ स्मॉल वर्ल्ड. दुसरा आहे चिल्ड्रन आर गोइंग टू स्कूल. ही कवितेचे 5 ओळी दिलेले आहेत. कोणत्याही कवितेच्या तुम्ही 5 ओळी पाठ करून ठेवा. क्वेश्चन 3 आहे लँग्वेज स्टडी. त्यातला फर्स्ट आहे, फाइंड द पास्ट टेन्स फॉर्म ऑफ द फॉलोइंग वर्ब्स. आपल्याला इथे वर्ब दिलेले आहे, याचे आपल्याला पास्ट टेन्स करायचे. हे पण सोपं आहे, फक्त वर्ब पाठ करून ठेवायचे, याचे पण आपल्याला 5 मार्क फुकट मिळतात. तर पहिला आहे ब्रेक, दुसरा आहे डू, तिसरा आहे गो, चौथा आहे कम, पाचवा आहे सेव. आन्सरमध्ये 5 टेन्स दिले याचे. ब्रेकचं ब्रोक होतं, डूचं डीड, गोचं वेन, कमचं केम आणि सेचं सेड होतं. दुसरं आहे राईट द अपोजिट वर्ड्स. विरुद्धार्थी शब्द लिहायचे तिथे. इथे पण 5 मार्क फुकट आहेत. तर पहिला आहे यंगर, दुसरा आहे एंटर, तिसरा आहे हॅप्पी, चौथा आहे फास्ट, पाचवा आहे कम. तर पहिल्याचं उत्तर यंगरचं एल्डर होतं, एंटरचं एक्झिट होतं, हॅपीचं अनहॅपी होतं, फास्टचं स्लो होतं आणि कमचं गो होतं. क्वेश्चन 4 आहे A1, राईट डाऊन द एसे अबाउट वन ऑफ द फॉलोविंग.
5 मार्कासाठी आहे. आपल्याला इथं निबंध लिहायचा आहे. इथं 3 विषय दिलेत, यापैकी कोणताही विषय लिहायचा आहे. मी इथं माय स्कूल याच्यावर निबंध लिहिलाय. तर आहे, द नेम ऑफ द माय स्कूल इज झेटपी हायस्कूल घनसावंगी. मी माझ्या शाळेचं नाव लिहिलंय इथं. इथं तुम्ही तुमच्या शाळेचं नाव लिहा आणि निबंध लिहा. पुढं लिहिलंय, माय स्कूल इज द बेस्ट स्कूल इन अवर सिटी. माय स्कूल हॅज द मोस्ट टॅलेंटेड स्टाफ हू ब्रिंग आउट द बेस्ट फ्रॉम ऑफ द स्टुडंट. दे आर मोर दॅन 400 स्टुडंट्स इन माय स्कूल. माय स्कूल हॅज अ बिग प्लेग्राउंड अँड स्टँड्स आर गिव्हन अपॉर्च्युनिटीज एक्सल इन स्पोर्ट्स. आय लव माय स्कूल व्हेरी मच. सेकंड आहे, फाईंड द ING फॉर्म. ING फॉर्म नेहमी क्रियापदाच्या शेवटीच लिहायचं. पहिला आहे लर, दुसरा आहे इंटरेस्ट, तिसरा आहे प्ले. खूप सोपा आहे. कोणताही शब्द किंवा क्रियापद आला तर त्याला ING प्रत्यय लावायचा आहे. तर आन्सरमध्ये लर्नचं लर्निंग केलंय, इंटरेस्टचं इंटरेस्टिंग केलंय, प्लेचं प्लेइंग केलंय. तिसरा आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डरनुसार क्रम लावायचा आहे. तर शब्द दिलेले आहेत, इन्फ्लेट, प्राईम, कॉन्फाईट, गेज. तर आन्सरमध्ये आलंय कॉन्फाईट, गेज, इन्फ्लेट आणि प्राईम. क्वेश्चन 5 फर्स्ट आहे, पंक्चर द फॉलोइंग सेंटेन्सेस. आपल्याला पंक्चर करायचे म्हणजेच विरामचिन्हे लिहायचेत. तर वाक्य आहे, शी सेड व्हॉट मेक्स यू क्राय माय चाइल्ड. आन्सरमध्येही आहे शी सेड नंतर कॉमा आलाय आणि दुहेरी अवतरण चिन्हामध्ये व्हॉट मेक्स यू क्राय, क्राय नंतर कॉमा दिलाय, माय चाइल्ड त्याच्यानंतर क्वेश्चन मार्क आहे, प्रश्नार्थक चिन्ह आहे आणि दुहेरी अवतरण चिन्ह पूर्ण केलंय. दुसरं आहे, मेक 3 वर्ड्स इच मिनिमम 3 लेटर्स युझिंग लेटर इन द गिव्हन वर्ड. आपल्याला हे शब्द दिलेले आहेत, कमीत कमी 3 अक्षरीचे 3 शब्द तयार करायचे. तर शब्द आहे स्पॉन्टेनियसली, आन्सर आहे स्पॉट, नीट आणि सून, हे 3 शब्द तयार केले. तिसरं आहे, ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इन टू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन एनी 3. आपल्याला हे शब्द दिलेले आहेत, त्याचे आपल्याला मराठीत अर्थ लिहायचेत, कोणतेही 3 लिहायचेत. पहिला आहे एज्युकेशन, दुसरा आहे कंट्री, तिसरा आहे कंपनी. आन्सरमध्ये आहे, एज्युकेशनचा अर्थ होतो शिक्षण, कंट्रीचा अर्थ होतो देश, कंपनीचा अर्थ होतो कारखाना. चौथा आहे, राईट द ट्रान्सलेट इन टू युअर मदर टंग. आपल्याला हे वाक्य दिलेली आहेत, याचा अर्थ आपल्याला मराठीत लिहायचा आहे. तर पहिला आहे आय लाईक माय स्कूल आणि दुसरं आहे इंडिया इज माय कंट्री. खूप सोपं आहे, 2 मार्कासाठी आहे. तर याचा अर्थ होतो आय लाईक माय स्कूल, याचा मराठीत अर्थ होतो मला माझी शाळा आवडते. आणि दुसरा वाक्य आहे इंडिया इज माय कंट्री, याचा अर्थ होतो भारत माझा देश आहे. धन्यवाद.